रामराम अंगारा, रामराम, रामराम, पायताल बघितलं का? डोळ्याने हानी रे का? कुणाला पायताल जाऊतोय? अरे तुझं पायताल नवन शिवाय दिल्यानं मग बोलायची पद्धत नाही. पायताल पाहिलंस का? पाय उतर. पाय नाही, पाय उतरता येणार नाही बाबा. माझ्या पायाला नारू झालाय. बघूया बघूया काय रात नारू आहे. दिवसात दिसतो काय? कसा झालाय बघतो. तुला कशाला थांबल चौकशा पाहिजे. कसा झाला, कुठं झाला, कवा झाला? तू घरी जा. तुझं घर इकडे इकडे घर आहे जा. दिवसा मी ठोकतच नाही रे. अरे काय करतोय? काय करतोय? अरे बँकेतलं पैसा कवा कळणार? बँकेतलं पैसा कशाला? बारक्या म्हणत होता मोटरीचा कारखाना काढायचा. तुझा बारक्या मोटर गाडीचा कारखाना काढतोय? येणं येणं त्याला बैलगाडीच्या चाकात वंगण भरायचे अक्कल नाही. तो गाडीचा कारखाना काढतोय आणि तुम्ही मला गावात सांगत फिरतीस बारक्या कारखाना काढतोय बारक्या कारखाना काढतोय. हे बघ चंद्राबाई, हे पोरग तुझा सत्या नाश करून टाकील. तू असं बोलतोय माझ्या पोराने जावं कुठं? मसनात त्याला अक्कल नाही गाडीची आणि वाट लावतोय बारक्या गाडीची. तर जा जा बघू इथन. हात लाव पाटीला. हात लाव पाटीला. हा लावला हात. अरे उचलू लाग. उचलू लाग. नाही उचलणार नाही. काय झालं रे? नाडी तुटली. मग बस बोंबलत आता. हा बस तुझा पोरग तुला बोंबला लावेल तेव्हा कळेल. आईची नडती माया म्हणून पोरा त्याच्यात वाया. काय बोललास? माझ्या आईला बोललोय. तुला बोललोय काय? बस चिकून इथं. दे तुला आली काय मस्ती? तरी म्हणलं रस्त्यावर नोटा कुणी टाकल्या? टाकली असती. तू कशाला उचलल्या? कशाला म्हणजे लक्ष्मी आहे ती अशी रस्त्यावर टाकायची नसती. तर तुला सांगून काय उपयोग? म्हणा कोण खातो कुणाचा माल आणि येणं म्हणतं माझीच लाल. हे घे पैसे. तुझ्यासाठी वाटेल ते करी. तू नुसतं हो म्हण. बर हो. काय हो? तू उद्या वाटेल ती कशी गाव मला सोडायला मारेल माहितीये काय? पण गंग्या मला एक सांग, ह्या पैशाने शाळेला कौल घातली तर लोक काय करतात? काय करणार? पोरांना शाळेत पाठवतात आणि काय? म्हणूनच म्हणते हे पैसे घे. मी देत राहायचं तू घेत राहायचं, मी देत राहायचं तू घेत राहायचं. मी तुरुंगात जात राहायचं तुरुंगात जात राहायचं जात राहायचं. पण त्या तुरुंगात नाही, ह्या तुरुंगात. कळलं? राम राम गंगाराम. राम राम. राम राम. राम राम. आता माणूस भेटला त्यानं सांगितलं का तुम्ही इथं म्हणून? बरं मग म्हणून तुम्हाला भेटायला आलो. काय काम आहे ते लवकर बोलावं. मी पण आजच कामाला लागलो. तुमचंही काम आजच निघालंय. आमच्या गावाला कच्चं धरण फुटले. समद गाव पाण्याखाली गेले. आंगावची धडू तर तुडी वाचली. म्हणून तुमच्या आश्रयाला आलोय. 5-50 कुटुंब आहे, जास्त नाही. तवा तेसनी राहायला जागा मिळावी एवढंच मागणं आहे. एवढंच ना? हा तिच्या जमिनीला काय धाड भरली. आमच्या गावाला पाहिजे तेवढी जमीन हो. असं माझ्या जमिनीवर हा पाण्याची सोय. पाण्याची म्हणजे बोंबच आहे. पाणी जमीन पाहिजे ना? ही इथं सावकारी जमीन आहे. हिर बी भरपूर पाणी. सावकार बी आपलंच आहे. काही बोलणार नाही. खुशाल राहा. लय उपकार झाला मला. उपकार कसला? जमीन सावकारी दिली आम्ही. त्यात उपकार काय? बरं येतो तसेच का जवळ घर बांधलेला करायची काहीतरी अवस्था. काय जमीन चोरी करणार काय? नाही नाही. 10,000 रुपये घ्या वाटून घ्या. माळावर दगडी पडली तरी घर बांधा. तुला काय लाकडं गौऱ्या बांबू लावलं तर मला इथे राहायचं. लय उपकार झाला बघा. बाया पडायचं नाही. अशाने माणूस बिघडतो, गाव सोडतो, पुढारी होतो. समजलं? जा तुम्ही तुमच्या कामाला जा, आम्ही आमच्या कामाला जातो. नेमकं काम नाही ना आम्हाला हार मारते. गंग्या आज मला कळलं की तुझं मन किती मोठं आहे ते. अगं मन मोठं कुठलं? म्हणत आहे मन चंगा तो काटवत मी गंगा. अरे उडून सावकार मी सांगतो तुम्हाला,
ह्यो गंग्या नक्की नोटा छापत असला पाहिजे. कशावरून? कशावरून म्हणजे काय, वर पाठवून त्याचं वजन आहे. त्यानं हाक मारली की नुसता मंत्री धावत येतोय. मंत्री तर सांगू नकस, त्याला हाक मारत एक मंत्री येत असत, पण सावकारांनी नुसती सिटी मारली की 10 मंत्री हजर होत्यात. काय सावकार, परवा नाही का आपलं भूमिपूजन झालं होत? आता बोमला म्हणजे नाश वाटव. काय झालं, ती जमीन गेली आपल्या हातातनं. मी सांग की गंगेनं वाटून टाकली सगळ्या लोकांना, झोपड्या बांधल्यावर नाव बी दिले गंगाराम नगर. गंगा जमीन काय तुझ्या बापाची हो रे वाटायला. मला तुझ्या बापाची आहे काय, जमीनचा खराब बाप असल्यावर आपला. आणि पेपरात सांगितलंय सब भूमी गोपाल की. पेपराचं मला काय सांगू नकोस, सावताची द्यायची होती. अहो माझीच घ्या म्हणालो, पण त्याला पाहिजे होती हिरे जमीन. मला सावकारची आहे ती घ्या, सावकार आपलाच आहे काय म्हणणार नाही. नाही शहाणपणा करू नकोस, आत्ताच्या आत्ता जमिनीचा ताबा पाहिजे. नाही ताबा दिला असता मग तुम्हाला जमीनचा उपयोग काय, कारण जमीन तुमची आणि नांगरा दुसरा. नाही तुम्हाला कापणी येती, फिरणीती, मळणीती काय येतं का तुम्हाला? अरे मला काय बी येत नसल, त्याची पचायत तुला कशाला? म्हणजे कशाला म्हणजे दुसऱ्याच्या कष्टाचा आयता बसून खाल्लं म्हणजे मुळव्याध होतंय. अरे पुढाऱ्याची भाषण ऐकून तुझं डोसकं फिरलेलं दिसतंय, पण राजकारण फार दिवस नाही टिकायचं. पण तुम्ही तरी किती दिवस टिकणार आहे हो? लोकांच्या अंगात नवीन वारस शिरलंय. शहाणा असेल तर चालू पैसेचा मान देऊन नंबर दिले वागा, नाहीतर अरे मी बी 10 पावसाळे पाहिल्यात. हा पावसाळा पाहिला असेल, पण उन्हाळा कुठे पाहिलाय? लागल तेव्हा कळल. लागल तेव्हा कळल काय, त्याच्या आधी तुझा नायनाट नाही केला तर माझं नाव लौंगीचंद नाही. गंगाराम भर बाजूला या कोल्याला या जमिनीत हेटल्याचं काढून टाकतो. गाडाने सांगू नकस, अर तू एकदा काढशी पण आम्ही सावकरला 10 वेळा काढू. सारखी हनाकी यांची क्या भांडा भांडी लगाय. तू काय खूप इच्छा कर म्हणया, हे तुम्हारी मौत आई है क्या? देखो हम फैसला करने को आए, तुम तुम्हारे घर जाओ, सावकार तुम अपनी घर जाओ. अपने घर क्या जाइए, हमारा घर है. ए तेरे बाप का घर है क्या? कर तो मजा पकड़े. पुरार थांबा थांबा, एवढी काय घ्यायला आम्ही. थांबा जरा थांबा जरा, तुम्हाला खोबरं दिसू दे. आणि म्हणून तुमचं हे गाव एक नमुनेदार गाव आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आणि याचं सारे श्रेय तुमच्या गावचे रहिवासी तुम्हा सर्वांच्या परिचयाचे, दयाळू, कृपाळू, परोपकारी असे थोर समाजसेवक गंगाराम वीसकलमे यांनाच देता येईल. वास्तविक शाळा बांधणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही, पण त्यांनी पैसा जमा केला, या शाळेची इमारत उभी केली, आणि म्हणूनच या सुंदराबाई विद्यामंदिराचं उद्घाटन करताना मला अतिशय अतिशय अत्यानंद होतो आहे. ताली बजाव. असं मित्र हो, आताच मला एक चांगली बातमी कळली. या गावचे दुसरे श्रीमंत आणि दानशूर सावकार याने आपली 100 एकर जमीन भयंकर भूधार केलेली आहे.